क्लास किचन में तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. उन्हाळा खूपच जास्त झालाय, तर मग आपण आता समर कूलर ड्रिंक्स बघणार आहोत. त्यातली सगळ्यांची आवडती म्हणजे कॅफे स्टाईल कोल्ड कॉफी, तर ती कशी करायची, त्यासाठी काय साहित्य लागतं आपण बघूया. एक ग्लास थंड दूध घेतलं आहे, 2 टेबलस्पून आपली इन्स्टंट कॉफी आहे ती आहे, 2 चमचे साखर, 5 ते 6 बर्फाचे तुकडे घेतले आहेत. ड्रेसिंगसाठी आपण इथे चॉकलेट सिरप घेतलं आहे. इथे कोल्ड कॉफीवरती आपण एक व्हॅनिलाचं स्कूपवरती घालणार आहोत. चला तर मग आता कॅफे स्टाईल कोल्ड कॉफी कशी करायची ते बघूया. सगळ्यात आधी मी एक मिक्सरचा जार घेते. आता ह्याच्यात ना आपली 2 चमचे कॉफी पावडर आहे इन्स्टंट, ती टाकून घेतो आहे. साखर मी इथे 2 चमचे घेतली आहे आणि आता बर्फाचे तुकडे घालून घेणार आहे मी ह्याच्यात. साधारण ते 4 ते 5 घालून घ्यायचे आहेत आणि आता मी हे बंद करून 2 मिनटं ह्याला ब्लेंड करून घेणार आहे. आपलं हे असं छान असं ब्लेंड करून झालं आहे, ह्याला ना असं छान असा फोमसारखा येतो. आता ह्याच्यामध्ये ना आपण आपलं दूध ॲड करून घ्यायचं आहे. इथे मी 1 ग्लास दूध ॲड केलं आहे आणि आता परत एकदा मी हे जस्ट फॉर अ सेकंडसाठी मी ब्लेंड करून घेणार आहे. कोल्ड कॉफी छान अशी ब्लेंड होऊन रेडी झाली आहे. आता मी इथे चॉकलेट सॉस करून ठेवलं आहे ग्लासमध्ये घालून. आता मी हळूहळू ह्याच्यामध्ये कोल्ड कॉफी आपली पोर करून घेते. आता ह्याच्यावरती मी व्हॅनिला आईस्क्रीम घालून घेणार आहे. ह्याच्यावरती मी आपलं 1 स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम जे आहे ते असं घालून घेणार आहे. आता ह्याच्यावरती मी थोडंसं डेकोरेशनसाठी चॉकलेट वॉमिसेली जस्ट असे घालून घेणार आहे. कॅफे स्टाईल कोल्ड कॉफी तयार झाली आहे, नक्की तुम्ही घरी करा. आणि कशी झाली आहे ते कमेंट सेशनमध्ये कळवा. आणि नवनवीन रेसिपीजसाठी बघत राहा रियाज किचन. थँक्यू.